नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करतो आत्ता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने. काँग्रेस नेते अशोक चव्हाणांनी मोठा गौप्यस्फोट केला. महाविकास आघाडीचं सरकार घटनेच्या चौकटीत राहूनच चालणार असल्याचं शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी केला आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या आदेशानुसार शिवसेनेकडून लिखित स्वरूपात घेतल्याचं चव्हाणांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. पण बाळासाहेब थोरात यांनी मात्र वेगळी प्रतिक्रिया दिली आहे. ते असं का म्हणाले हे मला माहीत नाही असं थोरात म्हणत आहेत. पण राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांनी मात्र चव्हाणांच्या दाव्याला दुजोरा दिला. तीन पक्षाचं सरकार, तीन विचारांचं सरकार हे चालणार कसं? दिल्लीमध्ये आमच्या नेत्यांना भेटलो त्यावेळेस ते म्हणाले आम्ही बिलकुल परवानगी देणार नाही, रोज भांडणं होतील, रोज प्रश्न निर्माण होतील, सरकार चालणार कसं? आम्ही सगळी चिंता करू नका. तर मी तर मुख्यमंत्री म्हणून दोन पक्ष सरकार चालवलंय, अजून एक पक्ष म्हणलं काही चिंता करायचं काय कारण आहे? परंतु आमच्या नेत्या सोनिया गांधीने आम्हाला सांगितलं की पहिलं हे लिहून घ्या की संविधानाच्या चौकटीमध्ये राहून हे सरकार चाललं पाहिजे. संविधानामध्ये जो प्रियांबल आहे त्या प्रियांबलाच्या पलीकडे जाता येणार नाही, आणि असं गेलं तर सरकारच्या बाहेर पडायचं. हा त्यांनी का विधान केलं हे मला माहीत नाही. परंतु एक गोष्ट आहे की आम्ही तिन्ही पक्षातले लोक अत्यंत अनुभवी आहोत, काम करणारे आहोत. आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार आहे. आम्ही प्रियांबलशी आणि मूलभूत तत्वाशी घटनेच्या बांधिलकी स्वीकारलेली आहे. आम्ही काम 5 वर्ष करणार, चांगल्या पद्धतीनं करणार, आणि हा मल्टी स्टार सिनेमा यशस्वी होणार, निश्चितपणे होणार याची खात्री मला आहे. दिल्लीमध्ये सुद्धा 4 दिवस त्याच्यावर मीटिंग झाली आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलं की लोकशाही मार्गाने त्याच्यामध्ये जे संविधान आहे त्या संविधानाचं जे प्रियंबल जे आहे ते आपलं जर वाचलं तर त्याच्यामध्ये सर्व जे आहे लोकशाहीच्या अधिकारांचं आम्ही रक्षण करू असं त्या प्रियंबलमध्येच म्हटलेलं आहे. आणि ते जे आहे शिवसेनेनं मान्य केलेलं आहे त्याच्यावर सगळ्या पक्षांनी सह्या केलेलं आहे की राज्यघटनेचं जे प्रियंबल जे आहे त्याच्यानुसार आम्ही सगळे जे आमचा कारभार यापुढे करणार आहोत.